माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. परमेश्वरचरणी प्रार्थना आहे त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यासोबत त्यांना सुबुद्धी पण परमेश्वरानं द्यावी की जेणेकरून ते बाळासाहेबांच्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे, हिंदुत्वाच्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे, तर त्या विचारावरती त्यांना परत येण्याची सुबुद्धी परमेश्वरांनी त्यांना द्यावी अशी मी प्रार्थना करतो. मुलाखत तर मी काय बघितली नाही, पण तुमच्याकडूनच काय काय विषय कळतात. परंतु मी गावाकडचा कार्यकर्ता आहे, बरेच पत्रकार मित्रही गावाकडचे आहेत. आमच्याकडे जत्रा असतात आणि त्या जत्रेमध्ये तमाशाचा कार्यक्रम नेहमी असायचा आणि या तमाशाच्या कार्यक्रमामध्ये वगनाट्य एक खूप फेमस असतं आणि त्या वगामध्ये एक राजा असतो, एक वजीर असतो आणि रात्रीचं त्यांचं ते वगनाट्य एकदम जोरात असतं. परंतु सकाळी परिस्थिती बघितली तर तशी परिस्थिती राहत नाही. त्या वगातल्या राजा आणि वजीरासारखं उद्धव ठाकरे आणि त्यांचा सहकारी वजीर संजय राऊत यांची परिस्थिती आहे. ते तमाशातले राजे आता आहेत. सकाळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. त्यांच्या माध्यमातून मोठी करमणूक राज्यामध्ये होते. त्याच्याकडं राज्यातली लोकं फार सिरियसली बघतात असं मला वाटत नाही. मी सकाळीच त्यांना शुभेच्छा तिथं दिलेल्या आहेत. शुभेच्छा देत असताना कुठलाही एखादा नेता असेल त्यांच्याकडनं आपल्याला काही ना काहीतरी अपेक्षा असतात. आणि आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस, त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्यावर झालेला जो अन्याय, त्यांच्या वडिलांनी कार्यकर्त्यांच्या हिमतीवर मराठी अस्मिता टिकावी यासाठी जी पार्टी काढली होती ती भाजपने स्वतःच्या हितासाठी फोडली. त्यांच्यावर अन्याय झाला, लोकांवर अन्याय झाला, त्यामुळे येत्या काळामध्ये अजून ताकदीने लढण्यासाठी त्यांना अजून जास्त बळ मिळो अशी प्रार्थना ईश्वरचरणी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो. काय नाही, चांगल्या शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे. त्यांना शतायुष्य व्हावं हे आमच्या शुभेच्छा राहतील त्यांना. हा नाही, मोबाईलवरती आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ.